बहुजन कष्टकरी जनतेची आद्य गणमाता निवृत्ती, बळीराजा तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुलेंनी ज्यांना जयामृत म्हटलं ते मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त, देशाला समतेची परंपरा देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कार्ल मार्क्स, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, स्त्रियांच्या, दलितांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी प्राण अर्पण केले, ज्यांनी त्रास सोसले, त्या सर्वांना वंदन करून मी थोडक्यामध्ये काही मुद्दे आपल्यासमोर या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मातृप्रधान गणव्यवस्था ज्या काळामध्ये या भारतीय उपखंडामध्ये होती, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आणि लोकशाही पूर्णांशानं होती असं म्हणत आहे. ज्या वेळेला स्त्रियांना पहिल्यांदा गुलाम केलं गेलं, स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला गेला, स्त्री प्रधानता संपून पुरुष सत्ता तयार झाली, त्या काळामध्ये स्वातंत्र्याचा लोप झाला आणि स्वातंत्र्याची लढाई पुरुष सत्ता गणव्यवस्था किंवा राजेशाही सत्ता या ज्यावेळेला या उपखंडात सुरू झाल्या त्यावेळेला स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. आणि ही स्वातंत्र्याची लढाई त्यातले पहिले सेनानी जर कोण असेल तर गौतम बुद्ध आहे. गौतम बुद्धांनी म्हटलं की या जगामध्ये या सगळ्या परिस्थितीतून सब्ब दुःख निर्माण झालेलं आहे, सगळं दुःखच आहे. या सब्ब दुःखपासून सब्ब मंगलकडे जाण्याच्या दृष्टीनं जी चळवळ करायची आहे, जे काय प्रयत्न करायचे आहेत, ते दुःखमुक्तीचे प्रयत्न असणार आहेत. आणि ही दुःखमुक्ती ही सर्व क्षेत्रातली सर्वगामी असणार आहे. इतकंच नाही तर विचार मांडणाऱ्या, तत्वज्ञान मांडणाऱ्या, आपले गुरु असणाऱ्या, स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या आपल्या गुरूंच्या पासून सुद्धा तुम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे. स्वतः दीप बनलं पाहिजे. आणि जर माझं काही चुकीचं असेल, तर्काला तुमच्या पटत नसेल, अनुभवामध्ये जुळत नसेल, तर माझंही तत्वज्ञानाचे तिथे अंग ही नाकारली पाहिजेत. माझं जेवढं त्रिकाला बाधित आहे तेच पुढे घेऊन जा, जे कालबाह्य आहे ते सोडून द्या. इथंपर्यंत स्वातंत्र्याचा एक प्रचंड मोठा अर्थ, स्वातंत्र्याचा सर्वव्यापी अर्थ, सर्व जीवनाला स्पर्श करणारा अर्थ लावून या देशातली पहिली दासशूद्र गुलामगिरी संपवण्याचं काम ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं, त्या गौतम बुद्धांच्या नेतृत्वाखाली पहिली स्वातंत्र्याची लढाई या देशामधली सुरू झाली. त्यानंतरच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी, ताराबाई शिंदेनी आणि फतिमा शेख यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक नवी स्वातंत्र्याची लढाई या देशामध्ये सुरू केली. बाहेर किती मिनिटं नवी स्वातंत्र्याची लढाई सुरू केली आणि स्त्री शूद्राती शूद्र यांची मुक्ती हा स्वातंत्र्याचा अर्थ लावला. स्त्री शूद्राती शूद्र याचा अर्थ ते स्त्रियांच्या गुलामगिरीला विसरले नाहीत, ते अतिशूद्रांच्या गुलामगिरीला विसरले नाहीत. जे जे म्हणून शोषित आहेत त्यांच्यामधल्या ज्यांना ज्यांना
विसरलं जाऊ शकतं एकूण स्वातंत्र्याच्या दोषामध्ये, त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याची लढाई न विसरता ह्या लढाईची घोषणा त्यांनी केली. आणि त्यामध्ये एका बाजूला जातीव्यवस्थेचा अंत म्हणजे जातीव्यवस्थेपासून स्वातंत्र्य, स्त्रियांच्या गुलामगिरीचा स्त्रियांच्या दुय्यमत्वाचा अंत म्हणजे पुरुष सत्तात्तेपासून स्वातंत्र्य, आणि शेतकऱ्याचा आसूड लिहून महात्मा फुलेंनी जाहीर केलं की हे जे आर्थिक शोषण आहे त्या आर्थिक शोषणापासून स्वातंत्र्य, म्हणजे या ठिकाणी पर्यायी समाज निर्माण करणं. आणि म्हणून स्वातंत्र्याचा अर्थ एक नकार नाही आहे. स्वातंत्र्याचा अर्थ हे आम्ही नाकारतो आणि ह्याला आम्ही मोडतो असं नाही, तर स्वातंत्र्य एका स्वप्नाच्या बरोबर असतं. आणि त्यांनी सांगितलं की शेती कशी असली पाहिजे, शेती पाण्याचे संबंध कसे असले पाहिजे, जंगलाच्या विषयी काय केलं पाहिजे, स्त्रियांच्या मुक्तीसाठी काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांचा आसूड कसा चालवला पाहिजे, सांस्कृतिक क्षेत्रात लग्नाची वेगळी पद्धत की ज्यामध्ये नवरा मुलगा असं म्हणतो की तुला स्त्रियांना आजपर्यंत स्वातंत्र्याचा अनुभव दिला गेलेला नाही, मी तसा वागणार नाही आणि तुला मी स्वतंत्रता देईन अशी मी शपथ घेतो. 1880 पासूनच्या नंतरच्या या काळामध्ये या तऱ्हेचं एक दूरदर्शीपणा दाखवणं, एक प्रचंड मोठी स्वातंत्र्य चळवळीच्या विषयीची जागृती होती. आणि ते स्वप्न सत्यशोधक चळवळीनं पाहिलं, ते स्वप्न नंतरच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा लोकांनी पाहिलं आणि मग या देशामध्ये कामगार वर्गाची निर्मिती होत गेली आणि यातून एक नवा शोषित वर्ग, शेतमजुरांच्या बरोबरच एक नवा शोषित वर्ग निर्माण झाला. आणि याच्या लढाईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेगळी भूमिका घेतली. ही फक्त वर्ग लढा आणि वर्गाचं स्वातंत्र्य, आर्थिक शोषणापासून स्वातंत्र्य असं नव्हे, तर स्वातंत्र्याचा अर्थ महात्मा फुलेंनी सांगितलेलं स्वातंत्र्य आहे. या तिन्ही चारही प्रकारच्या शोषणापासून स्वातंत्र्य आहे, धार्मिक गुलामगिरीपासून स्वातंत्र्य आहे, अंधश्रद्धेपासून स्वातंत्र्य आहे, आणि हे स्वातंत्र्याची लढाई अशा तऱ्हेने पुढे गेली पाहिजे. या तऱ्हेनं स्वातंत्र्याची चळवळ पुढे गेली आणि 1942 चले जाऊची चळवळ घोषणा झाली, चले जाऊची चळवळ सुरू झाली. त्यातून आपण ज्याचा उत्सव करतो आहोत ती जी तारीख आहे, जी वर्ष काढलेली आहे तिथून मोजलेलं, लढाई जुनी आहे, हा एक टप्पा आहे. ज्यावेळेला घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीच्या समोर कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली समोर घटना सादर केली त्यावेळेला स्पष्टपणे म्हटलं की या घटनेनं आम्हाला एक व्यक्ती एक मत या तऱ्हेची समता दिलेली आहे, या तऱ्हेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक आणि सामाजिक समता ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून स्वातंत्र्याचा अर्थ घटनाकारांनीच सांगितला आणि त्यांनी असं सांगितलं की हे कमवावं लागणार आहे, हे दिलेलं नाही आहे, हे यात नाही आहे, हे कमवावं लागणार आहे. स्वातंत्र्याची लढाई म्हणूनच आज सुद्धा चालू आहे. स्वातंत्र्याची लढाई 15 ऑगस्ट 1947 संपली नाही, ती आजही चालू आहे आणि पुढे चालू राहणार आहे, पूर्ण दुःखमुक्तीपर्यंत चालू राहणार आहे. माझे आई वडील पती सरकारमध्ये होते, 15 ऑगस्टला माझ्या आईच्या हस्ते आमच्या घराच्या समोरचा झेंडा चढवला गेला आणि गावामधला झेंडा तिथल्या शेतकऱ्याच्या हस्ते वडील तिथं गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे की ज्या स्वातंत्र्यासाठी आम्ही लढलो ते स्वातंत्र्य भांडवलदारांच्या हातात गेलेलं आहे, ते स्वातंत्र्य जाती मुक्ती देणारं स्वातंत्र्य नाही, ते स्वातंत्र्य स्त्रियांची मुक्ती देणारं स्वातंत्र्य नाही,
पूर्ण स्वातंत्र्याची लढाई आजपासून आम्ही सुरू करत आहोत अशी शपथ घेत आहोत असं त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. ही स्वप्न वेगवेगळी स्वप्न होती आणि इथं मी थांबणार आहे की अनेक स्वप्नांच्या मर्यादा आणि स्वप्नांच्या अमर्यादा यासह स्वप्न पाहिली स्वातंत्र्यवीरल्या लोकांनी, पण ज्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची स्वप्न पाहिली त्यांच्या दृष्टीनं हा एक टप्पा होता 15 ऑगस्ट 1947. त्यांच्या दृष्टीनं स्वातंत्र्याची लढाई चालूच राहणार होती आणि म्हणून क्रांतिसिंह नाना पाटलांसारख्या लोकांना किंवा सर्व आता सगळ्यांची नावं घेत मी वेळेची मर्यादा आहे, सगळे जे त्या विचाराचे लोक होते, देशपातळीवरचे नेतृत्व होते, सगळे होते, त्या लोकांना पुढं लढावं लागलं, हुतात्मा व्हावं लागलं. आणि हे हुतात्मा होणं आजही आपल्याला करावं लागणार आहे, त्या तऱ्हेची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेसाठीचा एक प्रस्ताव सादर केला होता जो नाकारला गेला, प्रपोजल फॉर युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया, भारतीय गणराज्याच्या दृष्टीनं त्याच्या घटनेसाठीचा प्रस्ताव होता. त्या प्रस्तावामध्ये पाणी जनतेची मालमत्ता आहे असणार, जमीन ही जनतेची मालमत्ता असणार, सगळी नैसर्गिक संपत्ती जनतेची मालमत्ता असणार, ती कशी असणार याचे क्लॉजेस त्यामुळे आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, स्त्रियांच्या मुक्तीसाठी त्यांनी काय पाठीमागच्या बाजूला फेविकॉल लावून खुर्चीवर बसलेले नव्हते मंत्रिपदाच्या, की खुर्ची सकटच उठलं तर खुर्ची पाठीमागे चिकटलेलीच राहिली पाहिजे अशी जी आत्ताची मंडळी बसतात तसं त्यांनी केलं नव्हतं. ती खुर्ची तिने लाथ मारली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याची लढाई, जातीमुक्तीची लढाई, वर्गमुक्तीची लढाई, स्त्रियांच्या मुक्तीची लढाई या लढाया पुढं चालू ठेवल्या. आणि ते जे घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न घटनेच्या बाबतीतल्या घोषणा देत असताना मर्यादित करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. घटना ही झालेली घटना आणि घटना जी व्हायला पाहिजे अशी घटना या दोन्हीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत, एकातच बाबासाहेब आंबेडकर आहेत असं नाही आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या स्वप्नाला आपण नाकारतो का याचं उत्तर आपल्याला सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं द्यावं लागणार आहे. आणि हे उत्तर एकच असू शकतं की हे सगळी जी माणसं आहेत बुद्धांपासून, फुलेंच्यापासून, सावित्रीबाईंच्यापासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्यापर्यंत यांचं स्वातंत्र्याचं स्वप्न, अशा सगळ्यांचं स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शपथ घेणं हेच स्वप्नाची जपणूक करणं जे आहे हाच खरं म्हणजे आजच्या ह्या सगळ्या मोहिमेचा उद्देश आणि या मोहिमेचा आशय असला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद मला इथं बोलवलं त्याबद्दल.